सांगलीत आजपासून पुन्हा लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी। सांगलीत आजपासून पुन्हा लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे। काल बुधवारी रात्री 10 वाजल्यापासून पुढील 8 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार 8 दिवस बंद राहणार आहेत। रात्री वाहतूक शाखा आणि पोलीस दलाकडून वाहनाची तपासणी मोहीम राबवली। सांगली जिल्ह्यात विक्रमी 106 कोरोनाचे रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे। आज सांगली परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे। बॅरिकेड्स लावून विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांची चौकशी केली जात आहे। व्यापारपेठा बंद असल्याने आणि 100% लॉकडाऊन लागू झाल्याने रस्ते निर्मानुष्य झाले आहेत। पाहूया तिसरा डोळा न्यूजच्या टीमने लॉकडाऊन नंतरच्या सांगलीची चित्रित केलेली काही क्षण। मालकाची गाडी आहे ना हो तिकडे तिकडे जाव या लागते त्यांना जावं तिथे वर ठेवा का इथे ठेवा ऐका मागे जातो वरच्या काय लेटर बनवायचं।